नवरात्री आहे तर देवीना मी अशा प्रकारे गजरे वगैरे बनवलेले आहेत आणि छान कसे बनवले ते बघा समर्थ सर्वांना नमस्कार सुवर्णा म्हात्रे व्लॉग्स अँड रेसिपीज या आपल्या चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज तुमच्याबरोबर शेअर करते मी मोगऱ्याचे गजरे हे मोगऱ्याचे गजरे मी कशाप्रकारे बनवले ते तुम्हाला आता मी दाखवते आणि ज्यांना भरपूर जणांना ये येत असतील पण ज्यांना येत नसतील त्यांना खास त्यांच्यासाठी तर मोगऱ्याची फुलं आपल्याला लागतील किंवा इतर फुलं असतील जी तुमच्याकडे अवेलेबल असतील ती फुलंसुद्धा सुद्धा तुम्ही अशा प्रकारे गजरे बनवू शकता तर धागा लागेल कैची आणि जी फुलं आपण घेऊ ती लागतील तरी ती मी मोगऱ्याच्या फुलांची दाखवतेस तुम्हाला गजरे धाग्याला आटी करून घ्यायची अशी चार पाच वेळा त्याला गुंडाळून अशा अशा प्रकारे आटी करायची आणि त्या आटीला एक कॉर्नर थोडासा सोडून धाग्याचा थोडासा साईडला आपण गाठ मारून घ्यायची जो आपल्या हातात धागा असतो त्याचीच त्यानंतर तुम्ही एक फुल घ्यायचं चांगलं मोठं छान असं फूल घ्यायचं आणि त्या गाठीवर ठेवायचं आणि ती गाठ आहे त्याच्यावर बरोबर अशा प्रकारे ठेवायचं जो व्हिडिओमध्ये दिसते तसंच फूल समोरच्या साईडला आणि देठ आपल्या साईडला अशा प्रकारे ठेवून त्या गाठीवर धाग्याने असं धागा तीन चार वेळा पिळून घ्यायचा तर तीन वेळा जरूर पिळून घ्यायचा कारण का पहिला फूल ठेवतो ना तो फिक्स बसला पाहिजे नंतर आपण दुसरा फूल त्या फुलाच्या डेटावर ठेवायचा क्रॉस क्रॉस ठेवत जायचं प्रत्येक वेळी फूल आणि दोन वेळा असा धागा पिळून घ्यायचा प्रत्येक वेळी आपल्याला जेव्हा आपण फूल ठेवतो ना तेव्हा आपल्याला क्रॉस फुल ठेवायचा आहे जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा फूल असू दे म्हणजे हे गजरे ना छोट्या फुलांचे तगरीचे आबोलीचे जाई ती ज जुई किंवा अजून छोटी छोटी जी फुलं असतात ना छान त्यांचे अशा प्रकारे गजरे बनवायचे असतात सुंदर दिसतात आपल्याला बाजारात मिळतातच कशा प्रकारे गजरे असतात तर ते, ते सेम आपण घरी बनवू शकतो आणि भरपूर जणांना येतात पण ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी मी बनव बनवत होती तर मी विचार केला तुमच्याबरोबर शेअर करते का मी गजरे कसे बनवते तर अशा प्रकारे छान असे एक एक फूल ठेवायचं आणि प्रत्येक फूल हा क्रॉस ठेवायचा आहे म्हणजे चार फुलं ही क्रॉस येतात बरोबर आणि अशा प्रकारे एक माळ तयार होते तर व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे तुम्हाला करायचं आहे आणि जर समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा पुढे तुम्हाला मी डबल अजून एक छोटा बनवून दाखवते गजरा हा गजरा कम्प्लीट झाल्यावर तर अशा प्रकारे प्रत्येक वेळी आपल्याला त्याच्यावर एक एक फूल ठेवून दोन वेळा गुंडाळून घ्यायचे बाजारात गजरे मिळतात इझिली पण ते लोकनं फुलं कमी लावतात आणि धाग्याचा वापर जास्त करतात म्हणजे जे गुंडाळतो ना आपण ते जास्त वेळा गुंडाळतात त्यामुळे त्यांना फुलं कमी लागतात आणि तुम्ही बघू शकता बाजारात छोटे छोटे असे गजरे आता मिळतात पहिले कसे मोठे छान गजरे मिळायचे आता नाही मिळत तर मला आवड आहे ह्या सर्व गोष्टींची मी काही ना काही हे मला काय फुलं वगैरे आणून दिली तर मला असं करायची आवड आहे खूप खूप जास्त आवड आहे त्यामुळे मी करत असते आणि भरपूर सारं काय काय येतं मला फुलांच्या बाबतीमध्ये करता कारण का मला फुलं फार आवडतात तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल का फुलांचं माझा देवारा कसा सजलेला असतो आणि खास चैत्र नवरात्रीसाठी मी मातेसाठी हे गजरे बनवण्यासाठी फुलं घेतलेली तर अशा प्रकारे छान असं प्रत्येक वेळी मी फूल ठेवून गुंडाळून घेते तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये आणि या सर्व बहुतेक गोष्टी मी माझ्या मोठ्या बहिणीकडनं शिकली आहे तिला फार आवड होती लग्नाच्या अगोदर ती गोदर फार काही ना काही करायची आणि तिच्याकडनं तिचं बघून बघून मी भो भरपूर गोष्टी शिकली तर अशा प्रकारे आपला गजरा जिथपर्यंत आपल्याला मोठा बनवायचा तितका बनवू शकतो त्यानंतर अशा प्रकारे गाठ मारायची फुलाच्या देटाला अशी छान गाठ मारायची धागा काढून आणि घट्ट गाठ बसली दोन गाठ मारायचे आणि आपला गजरा रेडी आहे आता तुम्हाला सेम मी दुसरा गजरा बनवून दाखवते सेम फर्स्ट आपण केला ना पहिल्यापासून तसं तर असं धागा चार पाच वेळा आपण करून घ्यायचा आणि त्याला एक साईडला ठेवून त्याला गाठ मारून घ्यायची थोडासा धागा सोडून त्यानंतर त्या गाठीवर असं फिक्स गाठ मारायची आणि त्याच्यावर एक फुल ठेवायचा डेट आपल्या साईडला फुल समोरच्या साईडला आणि अशी तीन वेळा गाठीला आणि फुलाला धागा गुंडाळून घ्यायचा तर पहिला फुल हा फिक्स बसला पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवायचं नाही तर आपण पुढे पुढे जसा गजरा बनवत जातो ना तसा तो सुटत सुटत जातो खाल्लं तर पहिले मी बनवायची ना तेव्हा माझं असंच व्हायचं तेव्हा मला येत नव्हते तेव्हा नंतर नंतर मी जिद्दीने सर्व गोष्टी शिकली आणि आता माझ्या हातनं सर्व चांगलंच होतं तर आपल्याकडे जिद्द पाहिजे आवड पाहिजे आणि येणार हा कॉन्फिडन्स पाहिजे तर पहिल्या आपल्याकडे कोणत्याही गोष्टी का मला जमणारच मी करू शकते हे आपण जेव्हा मनाने ठरवतो ना तेव्हा आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे तर अशा प्रकारे असे फुलांच्या मी माळा बनवलेल्या आहेत आणि छान मस्त घरच्या गर घरी ह्या माळा तयार झालेल्या आहेत माझ्या तर कसा वाटला व्हिडिओ जरूर सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेलला करायला विसरू नका चला बाय